पेन्शन काही यांच्या बापाची नाहीये, कोणाच्याच बापाची नाही. जे कर्मचारी आहे त्या सगळ्यांचा हक्क आहे, तो भेटलाच पाहिजे. जर आमदार खासदाराला आहे तर आम्हाला तुम्हाला पाहिजे, तर आम्हालाही पाहिजे. आम्हाला नाही तर तुम्हालाही नाही. मग तुमची बंद करा, नाही तर आमची सुरू करा, काहीतरी एक करा. बरोबर ना? जर पेन्शन आली कशी, इतकं सोपं आहे का पेन्शन येणं? आपल्याला बऱ्याच गोष्टींचा इतिहास माहिती नाही राहत, आपल्याला बऱ्याच गोष्टींचे किस्से माहिती नाही राहत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या कोर्टामध्ये जेव्हा वकील म्हणून काम करत होते, जेव्हा त्यांची डिग्री कम्प्लीट झाली कोलंबिया युनिव्हर्सिटीतून, आणि त्यांनी जेव्हा काम सुरू केलं, तेव्हा एक दिवस बाबासाहेब सकाळी 10:30 सुमारास कोर्टात पोहोचले. कोर्टात पोहोचल्यानंतर त्यांना ना एक बाई आणि तिचं लेकरू भयंकर रडताना दिसलं. ते इतकं केविल वाला रडत होतं की त्याच्या रडण्याच्या आवाजाने अख्खा कोर्ट गुंजत होता. बाबासाहेबांसोबत त्याचा नेहमीचा साथीदार होता. बाबासाहेब त्याला म्हणाले, अरे म्हणे बघ बरं ते लेकरू एवढं आकांताने का रडतंय. बाबासाहेबाचा तो माणूस त्याच्याकडे गेला, त्या बाईकडे, तर ती म्हणते, साहेब मीने या कोर्टाच्या खेड्या घालत आहे म्हणे 8 दिवस झाले. माझ्याकडे ना दुधासाठी पैसे नाही आहेत या लेकराच्या, आणि आता याला प्रचंड भूक लागली आणि तो रडतो, मी काय करू मला काही समजत नाहीये. बाबासाहेबांनी तिला बोलवून घेतलं, त्या लेकराला आणि तिला खाऊ पिऊ घातलं आणि तिला विचारलं की बाबा विषय काय आहे, का रडताय, तुम्ही इथे काय येत आहे? तर तिने सांगितलं की तिचा नवरा एसटी महामंडळ मध्ये होता आणि बसचा ऍक्सिडेंट झाला. त्यावेळीची घटना आहे ती, बसचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तिचा नवरा मेला. आणि तेव्हा अनुकंप किंवा पेन्शन ह्यापैकी काहीच नव्हतं. तुम्ही नोकरीवर आहे, नोकरी करा, तुम्ही मेले, विषय संपला. बाबासाहेबांना त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं की मग तुम्ही इथे कशी आला माहिती कोर्टात? मी जेव्हा त्या महामंडळाच्या ऑफिसमध्ये गेली म्हणे, तिथे त्या लोकांना सांगितलं म्हणे तुम्ही एवढंच आहे ना आरोपणा काय कोर्टात, तर मी कोर्टात आली म्हणे, पण इथे माझं कोणी वाली नाही. तर बाबासाहेबांनी एकही रुपया न घेता तिची ती केस कोर्टात पिटिशन फाईल करून दाखल केली आणि त्या केस नंतर बाबासाहेब ती केस जिंकले. आणि त्या केस नंतर तुम्हा आम्हाला जे अनुकंप मिळत होता आतापर्यंत ते अनुकंप, आणि त्याच्यानंतर जर घरचा कमवता माणूस मेला तर त्या घरच्या लोकांची किती वाताहत होते, खायचे लाले पडतात, दुधाला पैसे नसतात. म्हणून जर तो कर्मचारी आहे तर त्याच्या मरणानंतर किंवा त्याच्या म्हातारपणी त्याला पेन्शन मिळायला पाहिजे. हा हक्क बाबासाहेबांनी तेव्हा घेतला. आणि मग जेव्हा बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन लिहायला गेले तेव्हा त्यांनी ते अमिटमेंट केलं आणि तुम्हाला आम्हाला जी आतापर्यंत 2005 पर्यंत पेन्शन मिळत होती ते आम्हाला कायद्याने दिलेला अधिकार आहे.